नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता। कन्नड तालुक्यात आदर्श वसाहत सातकुंड गाव शासनाच्या योजनेपासून कोसों मैल दूर पाण्यासाठी करावी लागते भटकंती। कन्नड तालुक्यातील उंबरखेड ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत आदर्श वसाहत सातकुंड येथील 650 लोकांची वस्ती आहे। या गावामध्ये मागील 45 वर्षापासून पिण्याचे पाणी नाही। शेतातून गाडी बैलांनी लोकांना पाणी घेऊन यावे लागते। ज्यांच्याकडे बैलगाडी नाही त्यांना डोक्यावरून दुरून पाणी शेंदून आणावे लागते। तसेच शेतकऱ्यांनी पेरणी केल्यामुळे इतर लोकांना शेतात येऊ देत नाही असा खळबळजनक आरोप नागरिक करत आहे। तसेच या गावाला शौचालय नाही व इतर शासकीय योजनांपासून वंचित का ठेवले असा प्रश्न येथील नागरिक करत आहे। तसेच येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा प्यायला पाणी उपलब्ध नाही। जलाशयाचा साठा करणारी पाण्याची टाकी सुद्धा पूर्णपणे फुटलेली आहे। या गावाला अजून किती दिवस शासनाच्या योजनेपासून हे गाव वंचित का, शासन या गावाकडे लक्ष देणार का असा प्रश्न नागरिक करीत आहेत। तसेच या गावचे सरपंच रामदेव चव्हाण यांनी सांगितले की जल जीवन मिशन अंतर्गत काम सुरू असून लवकरच गावकऱ्यांना पाणी देण्यात येईल व मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करीत आहे। सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता, पिशोर प्रतिनिधी जाधव सुरेश। या गावातील आदर्श वसाहतातील एक ग्रामस्थ आणि मी सांगू इच्छितो की आमच्या गावात गेल्या 45 ते 50 वर्षापासून पाण्याची व्यवस्था नाही। गावात नळाची व्यवस्था नाही आणि जी टाकी आहे ती पूर्णतः फुटलेली आहे, पूर्णतः गळती। त्याच्यासाठी शासनाने आमच्या पाण्याचे नियोजन करावं आणि ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच आणि ग्रामसेवक साहेबांना सांगतो इच्छितो की त्यांनी आमच्या पाण्याची व्यवस्था 50 वर्षापासून झालेली जी आहे ती पूर्णतः इथं मान्य करावी। आम्ही ग्रामस्थ पुन्हा आलेल्या सर्व लोकांचं फार त्रास होतोय। आम्ही आमच्या पोरं 4.5 किलोमीटर इथून उंबरखेड फाटापर्यंत जातात आणि तिथून 4.5 किलोमीटर आमच्या गावापर्यंत येतात आणि त्याच्यामुळं जे आमच्या पोरांचं जे शिक्षणाचं दर्जा आहे तो खालावलेला आहे। त्याच्यासाठी माझी आमची विनंती अशी आहे की तिथपर्यंत बस सेवाची सेवा करावी ही नम्र विनंती। 27 मुली आहे, बाकीचे काही मुलं आहे 22-23। ते मुली त्यांचं येणं जाणं होत नाही त्याच्यामुळे त्या मुलींचं शिक्षण वाया चाललेलं आहे। कारण की त्यांना इतकं 4.5 किलोमीटर येणं जाणं घरचे लोक पाठवत नाही। त्याच्यामुळे आम्हाला विनंती आहे की आम्हाला बस इथं पाहिजे। आगार प्रमुखांना विनंती आहे की आधी विहीर आहे पण ज्या विहिरीला पाणी आहे ते चालेल आम्हाला अधिकृत करू देत नाही। चालेल, मी बोलतो। आदर्श वसाहत या ठिकाणी जो पाणी पुरवठा व्हायचा तो आपण वीर अधिग्रहणद्वारे त्या ठिकाणी पाणी पुरवठा हा करत असायचो। पण त्या ठिकाणी जो शेतकरी होता त्याचा काही काळ बिल थांबल्याने त्यांनी वीर देण्यास मनाई केली। त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असून सुद्धा त्यांनी आम्हाला ग्रामपंचायतला एक वीर अधिग्रहणासाठी जो आमचा काही प्रस्ताव होता त्यांच्याकडे त्यांनी तो नाकारला। त्यामुळे त्या ठिकाणी वीर अधिग्रहणासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारचे साधन नसल्या कारणाने आम्ही त्या ठिकाणी वीर अधिग्रहण ही केलेली नाही। आणि आदर्श वसाहत आणि उंबरखेडा या ठिकाणचे जे विद्यार्थी एक माध्यमिक शिक्षणासाठी 8वी ते 10वी नागेश्वर विद्यालय नागापूर या ठिकाणी जात असतात तर त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांची येण्या जाण्याची खूप गैरसोय व्हायची। त्यासाठी मी आपले जे आगार प्रमुख आहेत कन्नडला त्या ठिकाणी गेलो होतो आणि बस एक अतिरिक्त चक्कर बस आपल्या तिथं आगार प्रमुखाला सांगितलं आणि त्यांनी मान्यसुद्धा केलं होतं ते। पण एक सध्या स्थितीमध्ये बस त्यांनी ती जी आहे अतिरिक्त जी फेरी होती ती त्यांनी बंद केलेली आहे। ते मी साहेबांना भेटायला पण गेलो होतो त्या संदर्भात, साहेब मला त्या ठिकाणी काही भेटले नाही। तरीसुद्धा मी तुम्हाला एक आश्वस्त करू इच्छितो की उद्या मी त्या ठिकाणी जाईल आणि परत ती बस एक एक्स्ट्रा फेरी आपण त्या ठिकाणी चालू करायला लागलो विद्यार्थ्यांसाठी। मी अमोल पवार, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा संभाजीनगर, तालुका कन्नड, पोस्ट उंबरखेडा, मुक्काम आदर्श वसाहत। आम्ही इथं 45 वर्षापासून गाव स्थलांतरित झालेलं आहे तर आम्हाला गेल्या 45 वर्षापासून आम्हाला इथं पाण्याची सोय नाही। तर इथं विहिरी आहे पण विहिरीला 3 महिने पाणी भेटतं, नंतर पाणी गावाला राहत नाही। 8 महिने पाणी राहत नाही गावाला। त्याच्यानंतर जी पाण्याची टाकी आहे ती सगळी गळालेली आहे। त्याला टाकीमध्ये पाणी टाकलं तर 5 मिनटं पाणी थांबतं। त्यानंतर शाळा जी आहे शाळेला मुलांना पाण्याची टाकी नाही, तिथं प्यायला पाणी नाही लहान मुलांना। आणि अजून इथं संडास बाथरूमची पण सोय नाही।
आणि या गावात घरकुल अजून एकाला सुद्धा घरकुल भेटलेली नाही। गेल्या 45 वर्षापासून या गावात एक सुद्धा संडास नाही, काही नाही, घरकुली नाही। शासनाने इथं दुर्लक्ष केलेले सगळ्या गावाला।